हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ मला पोस्ट करायला ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो मी कशावर बनवत आहे. ही आमची गणपती बाप्पासाठीची तयारी सुरू आहे. सगळ्यात पहिले आम्ही आलेलो आहोत ते गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला. तर तुम्ही आता नंतर बघालच आम्ही कुठले गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली. आणि नंतर आम्ही आलो आहे शगुन चौकमध्ये. इथे खूप जास्त गर्दी होती. इथे तुम्ही जर हा रेट बघितला तर लटकनच्या 10 माळांचा रेट हा 2200 रुपये, 1200 रुपये, 1400 रुपये असा होता. इथे आम्ही खूप सारं डेकोरेशनचं मटेरियल परचेस केलं आणि शॉपवालेही ओळखीचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला सगळं मटेरियल रिजनेबल रेटमध्ये लावलं. आम्हाला गणपती डेकोरेशनच्याही 4 ते 5 ऑर्डर्स होत्या, त्याच्यामुळे आम्हाला मटेरियल हे थोडं जास्त परचेस करायला लागलं आणि आमचा इथे वेळही खूप गेला. सगळं मटेरियल परचेस करून आता आम्ही आलो आहे घरी. आणि हे तुम्ही आता बघत असाल हे नेमकं काय सुरू आहे. तर आम्हाला गणपती डेकोरेशनच्या 4 ऑर्डर्स आहेत, तर त्याची ही तयारी सुरू आहे. आणि घरी जो गणपती बसवायचा त्याचीही तयारी आम्ही करत आहोत. गणपती बसवायच्या 1 दिवस पहिले आम्हाला करायचे 4 डेकोरेशन, तेही एका दिवसात. आणि करणारे आहोत फक्त आम्ही 2 लोक, तर त्याच्यामुळे हा सगळा एवढा राडा आम्ही केला आहे. आणि रात्रीचे 2 वाजलेले तरी आमचे हे कामं आम्ही करत आहोत, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप लोड होऊ नये. आणि सगळ्या कस्टमरचे डेकोरेशन त्यांच्या वेळेत होऊन जायला पाहिजे. तर हे आम्ही केलेलं पहिलं डेकोरेशन हे होतं पिंपळे सौदागरला. हे नंतर सेकंड डेकोरेशन, हे केलेलं आम्ही थर्ड डेकोरेशन. हे डेकोरेशन होतं खराडीला. आणि त्याच्यानंतरचं हे 4th डेकोरेशन. हे जे डेकोरेशन आहे हे वेलकम डेकोरेशन होतं. आणि हे डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही केली आहे आमच्या घरच्या गणपती बाप्पाची तयारी. नंतरचा हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ गणपती विसर्जनच्या दिवशीचा आहे. त्या दिवशी माझे आई पप्पाही गावाकडून इथे पुण्याला आले होते. आता आरती झाल्यानंतर आपण जाणार आहोत गणपती विसर्जनासाठी. पण बाहेर खूप जास्त पाऊस असल्यामुळे गणपती विसर्जनला गेलेला व्हिडिओ करता आला नाही. आणि गणपती आगमनाचाही व्हिडिओ आम्ही करू शकलो नाही. हे गणपती बाप्पासोबतचे काही फोटोज. व्हिडिओ थोडासा शॉर्ट होता, पण तरीही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.